मस्त आपण आहे ना चटपटीत वांग्याचं भरीत बनवतोय आज, आणि अतिशय खमंग आणि चवदार रुचकर हे भरीत बनवून तयार होतं. यामध्ये आपण एक सिक्रेट मसाला पण वापरलेला आहे. आणि वांगं मस्त असं भाजून त्यानंतर त्याचे साल काढून मस्त असा मसाला यामध्ये घातलेला आहे. खमंग चविष्ट असं हे भरीत होतं. पटकन रेसिपी सुरू करूयात. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण ना मस्त असं चमचमीत वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते बघतोय. म्हणजे वांग्याचं भरीत आहे ना मला जीव की प्राण आहे, आणि कधीही द्या मी कधीही खाऊ शकते. आणि आपण आहे ना आज या वांग्याचं भरीत बनवताना त्यामध्ये मस्त एक पंच ॲड करणार आहोत, मॅगी मसाला आहे मॅजिक वापरून, त्यामुळे याची चव होणार आहे कमाल. चला तर मग रेसिपी सुरू करूयात. इथे घेतलेलं आहे भरताचं वांगं. सगळ्यात आधी सुरी घ्यायची आणि याला ना असे चरे देऊन घ्यायचे, शक्यतो चार चरे देऊन घ्यायचे. हे का गरजेचं आहे सांगते. चरे दिले की आतपर्यंत असं चेक करायचं की वांगं कुठे किडलेलं नाही आहे, त्यामध्ये काही आळी नाही आहे, हे गरजेचं आहे. नाहीतर वांग्यासोबत बाकी पण गोष्टी येतील आणि मग खाव्या लागतील. सो हे असं आतपर्यंत छान चेक करून घेत. हे चेक करून झालं की यामध्ये अगदी थेंबर तेल घ्यायचं आणि हे तेल छान असं चोळून घ्यायचं वांग्यावर. हे तेल चोळणं गरजेचं आहे. यामुळे काय होतं ना, वांगं आपलं भाजून झालं की त्याचं जे टरफल आहे साल आहे ते अगदी सोप्या पद्धतीने निघून येतं. चला तर मग आता हे भाजून घेऊयात. आणि हे वांगं भाजताना आहे ना गॅसवर सगळ्या बाजूने छान असं एकसारखं भाजून घ्यायचं. तुम्ही बघू शकाल म्हणजे एक एक बाजू दोन दोन तीन तीन मिनिट ठेवायची आणि ती पलटत 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 सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचं. आणि इथे हे भाजलेलं वांगं छान थंड झालेलं आहे. आता याचं हे साल आहे हे आपण काढून घेऊयात. तुम्ही बघू शकाल अगदी सोप्या पद्धतीने निघतं आहे साल. टरफल काढून झालेलं आहे भाजलेल्या वांग्याचं. आता काय करायचं, एक फोर्क घ्यायचा किंवा सुरी घ्यायची आणि हे छान असं मॅश करून घ्यायचं. आता खानदेशामध्ये जे वांगं करतात ना ते त्यांच्याकडे लाकडी बडगी असते, त्यामध्ये हे ठेचून ठेचून घेतात. पण आपण आहोत पुण्यात म्हणून हे मी असंच करतो. आणि हे छान असं मॅश करून घेतले. आता घालूयात फोडणी. आता भरीत बनवूयात. कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे. यामध्ये सगळ्यात आधी जाईल जिरं. जिरं छान फुलेपर्यंत वाट बघायची. जिरं मस्त असं खळखळून फुललं की यामध्ये घालूयात लसूण. लसणाचा ठेचा आहे 2 ते 3 लसूण पाकळ्या आणि थोडीशी हिरवी मिरची. सो हे फक्त हलकंसं परतून घेऊयात. याची चव छान उतरते भरतामध्ये. आणि आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा आणि सोनेरी रंगावर कांदा छान परतून घेऊया. सो इथे कांदा व्यवस्थित असा सोनेरी रंगावर परतून घेतला की यामध्ये घालूयात थोडंसं बारीक चिरलेलं टोमॅटो. आणि कांदा टोमॅटो आता मस्त असं एकजीव होईपर्यंत परतून घेऊयात. कांदा टोमॅटो मस्त असे एकजीव झाले की यामध्ये घालूयात मसाले. हळद काळा मसाला चमचाभर, लाल तिखट. मिक्स करायचं आणि मिनिटभर हे मसाले परतून घेऊयात. तर मसाला छान एकजीव झाला की यामध्ये घालते मी अगदी थोडासा गूळ. गूळ घालणं ऑप्शनल आहे, पण वांगं जसं की सगळ्यांना माहिती असेल पचायला वातूड असतं आणि गूळ घातला की वांग्यातला वातूडपणा कमी होतो, म्हणून मग इथे मी गूळ घालते चवीपुरतं मीठ. आणि आता यामध्ये घालूयात हे वांगं जे आपण भाजून मॅश करून घेतलं आहे. कोथिंबीर पण घालूयात आणि हे फक्त आपण मिक्स करूयात आणि 2-3 मिनिटं शिजवून घेऊयात. आणि इथे आपलं वांग्याचं भरीत बनवून ऑलमोस्ट तयार आहे. 5 मिनिटं छान शिजवून घेतलेलं आहे. आणि आता फायनली आपण यामध्ये घालतोय आपलं स्टार इन्ग्रेडियंट, ते म्हणजे मॅगी मसाला आहे मॅजिक, ज्यामध्ये 10 मसाल्यांचा परफेक्ट ब्लेंड आहे जे परफेक्टली रोस्ट केलेले आहेत. आणि इतकंच नाही तर तुमची कुठलीही रेग्युलर डिश असेल तर त्यामध्ये हे मस्त चव ॲड करतं. आणि तुमच्या घरी जर लहान मुलं असतील ना तर त्यांना या चवीचे पदार्थ डिश खायला आवडतात, त्यामुळे कुठलंही जे पौष्टिक भाजी असेल हेल्दी भाजी असेल ते अगदी आवडीने खातील. त्यामुळे ना सगळ्या आयांना मी नक्की एनकरेज करेल की तुम्ही हे मॅगी मसाला आहे मॅजिक तुमच्या रोजच्या रेग्युलर कुठलाही पदार्थ बनवताना वापरून नक्की बघा. आणि शेवटी काय ना,
आपण कुठलाही स्वयंपाक करतो, जेवण बनवतो तो कशासाठी? तर आपल्या आवडीच्या लोकांसाठी, ज्यांच्यावर आपण मनापासून प्रेम करतो. आणि त्यामुळे मग परफेक्ट डिश, प्रत्येक पदार्थ हा परफेक्ट आणि कमाल झालाच पाहिजे की नाही? कारण ते डिझर्व करतात इतकं छान जेवण. क्या बात है, हे घातलं रे घातलं की मस्त सुवास दरवळतो. आहा, जबरदस्त. आता हा मसाला यामध्ये मिक्स करूयात. दॅट्स इट, फक्त मिनिटभर आता हे शिजवून घ्यायचं. आणि आता हे भरीत आपलं छानपैकी शिजवून तयार आहे. गॅस बंद करते. हे तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता. मला तर ना मऊ गुरगुट्या भात जो असतो ना, त्यामध्ये हे भरीत टाकून खायला प्रचंड आवडतं. डाळ वगैरे काही नाही, चपाती, पोळी, फुलका कशासोबतही हे खायला मस्त लागतं. तर पुन्हा भेटूयात अशाच मस्त खमंग रेसिपीसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, खात रहा.